जिल्ह्यातील महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. आमदार डॉक्टर नीलमताई गोरे. अलिबाग येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सन्मान यात्रा कार्यक्रम संपन्न. महिलांचे सक्षमीकरण आणि महिलांच्या सर्वांगीण विकासाचा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून शासनाकडून अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवण्यात येत असून जिल्ह्यातील महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन उपसभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य आमदार डॉक्टर नीलमताई गोरे यांनी आज अलिबाग इथं केलंय. अलिबाग येथील होरिझन हॉल इथं आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सन्मान यात्रा पुष्प दुसरे कार्यक्रम सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार महेंद्र दळवी, आमदार भावनाताई गवळी, श्रीमती मीनाताई कांबळी, श्रीमती शीतलताई म्हात्रे, श्रीमती ज्योतिताई वाघमारे, श्रीमती कलाताई शिंदे, श्रीमती शिल्पाताई देशमुख, मानसी दळवी, संजीवनी नाईक, तृप्ती पाटील उपस्थित होत्या. यावेळी गोरे म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा राज्य शासनाचा क्रांतिकारी निर्णय आहे. महिलांचे आरोग्य, पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ही महत्वाकांक्षी योजना आहे. जिल्ह्यात या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी सुरू असून जिल्ह्यातील महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा. महिलांनी इतर कुणाकडूनही अर्ज भरून घेऊ नयेत. केवळ शासकीय यंत्रणेकडून अथवा ऑनलाईन अर्ज भरावेत. शिवसेना प्रामाणिक आहे आणि प्रामाणिकच राहणार. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महिलांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. राज्य शासनामार्फत महिलांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. त्या योजनांचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा असं विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे यांनी बोलताना सांगितलं आहे. योजना झालेली आहे, त्या योजनेच्या मध्ये महिलांचा सन्मान करण्याच्या बरोबरच अधिक जण त्याच्याबद्दल गैरप्रचार करतात. गैरप्रचार हा तर महिलांना फसवण्यासाठी नेहमीचा ठरलेला असतो. काही वेळेला तुम्ही पाहिलेलं आहे की अगदी आपण व्यवस्थित जरी कपडे घालून गेलो असलो तरी सुद्धा एखादीचं मत आपल्याबद्दल चांगलं नसेल तर ती काय म्हणतो तुझ्या साडीवर डाग पडलेला आहे. अशी भावना त्यांनी सांगितली. कारण डाग वगैरे काहीच असतो पण आपण येण्यासारखं शोधत असतो कुठे डाग पडल्यानंतर. त्यामुळे विरोधात जे आहे टीका करणारे ते म्हणजे मला असं वाटतं की ते माशामधला काटा आहे. एक तर खाऊन टाकलं पाहिजे किंवा बाहेर काढलं पाहिजे. तर प्रत्येक वेळेला कुठे ना कुठे लोकांना दिशाभूल करण्याचं काम सातत्याने विरोधकांकडून होत जात असतं आणि महिलांची शक्ती आज शिवसेनेच्या बरोबर उभी राहते म्हटल्यावरती बऱ्याचशा लोकांच्या पायाखाली वाळू जी आहे ती सरकलेली आहे. मला तर असं कळलेलं आहे की काही पक्षांनी मुद्दामून महिलांकडून फॉर्म भरून घेतलेले आहेत आणि ते फॉर्म भरल्यानंतर आम्ही सरकारकडे देतो असं सांगून ते न देता मग महिलांना फसवण्याची शक्यता आहे की फॉर्म जे आहेत ते तुमचे दिले पण कुठे बाळाचे दिले तुमच्या शिंदे साहेबांनी दिलेच नाही. मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की तुमच्याकडे फॉर्मचे वगैरे पावती नंबर जे काय असेल ते तुम्ही जपून ठेवा. कुठेतरी एखाद्या डायरीत लिहून ठेवा. काही लोक आपण ऑफिसमध्ये ठेवतो पण तरी तुम्हाला पण माहिती असू दे की मी नक्की फॉर्म कुणाच्या मार्फत भरलेला आहे. काही ठिकाणी लोक वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये फॉर्म भरतायत आणि तो फॉर्म भरल्यानंतर हे 3000 रुपये तर सुरुवात आहे. आपण जेजुरीच्या मंडपाच्या दर्शनाला जातो तर पहिल्या 5 पायऱ्या चढतो तशा या 5 पायऱ्या आहेत. अजिबात मनामध्ये असं आणू नका की पुढे काय होणार आहे. तसं रेशन आपल्याला कायम मिळत आलं इतकी वर्ष तसं शिंदे साहेब आणि शिवसेना जोपर्यंत आम्ही राजकारण करत राहणार जिवंत असेपर्यंत जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत शिवसेना स्वतःच्या मैदानाला जागणार आहे. आणि त्यामुळे प्रश्नच नाहीये. उलट असे की आतापर्यंत महिलांनी जे केलं शिवसेनेसाठी त्याच्यासाठीच ऋण म्हणून त्या ऋणातून शिंदे साहेब मुक्त होते. उपमुख्यमंत्री असे दादाने दिलं की बजेटमध्ये या संदर्भात तरतूद सगळी केली आणि कुठेही शंका घ्यायचं कारण नाही. विरोधकांकडे आता तसं काम का उरलेलं नाही. त्यांनी सांगितलं की सध्या लोक याच भूमीचे सुपूत राहत पण कधी काय कुठल्या दिशेने बदलायचा त्या हे नाहीये. काही जणांमध्ये खूप छान उत्तर देत आहेत पण खऱ्या अर्थाने ही योजना सर्वसामान्य माझ्या भगिनीपर्यंत पोहोचली पाहिजे याच्यासाठी जिल्हा कार्यालय असेल, बचत गट असेल, विविध संस्था असतील या खऱ्या विरोध खूप झालेले आहेत. आता आपण हा काही संख्या बघितली पण अजूनही काही आपल्या महिला फॉर्म अपडेट करायला अजून करायला पाहिजे. माझी विनंती आहे की 31 ऑगस्ट पर्यंत याची डेडलाईन आहे. त्याच्या अगोदरची ज्या उर्वरित महिला राहिले असतील त्यांनी आपापल्या पद्धतीने फॉर्म आपल्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अपडेट करून घ्या की जेणेकरून एवढा खऱ्या अर्थाने लाभ मुख्यमंत्री जसं घोषणा केली की रक्षाबंधनच्या अगोदर की तुमच्या अकाउंटला 2 महिन्याचे 3000 रुपये जमा होतील आणि निश्चित जमा होतील
आणि म्हणून ही योजना खऱ्या अर्थाने महिलांना प्रगतीवर नेण्यासाठी निश्चित आहे. निलमताई आपल्याला सांगतील, पण माझी विनंती आहे की आपल्या सेवाभाव जेवढ्या संघटना आहेत त्या संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण भागामध्ये जाऊन खऱ्या अर्थाने आता ताईंनी सांगितल्याप्रमाणे काहींना रेशन कार्डचा प्रॉब्लेम असेल तर सोप आहे, त्या फॉर्मची अपडेटिंग पण एकदम सोपी आहे, त्यामुळे कुठेही चिंता करण्याची गरज नाही आहे. मगाशी संजीवनी शंका उपस्थित केली कदाचित पीओसीच्या बाबतीमध्ये असेल ती, तसं जर का असेल तर तुम्ही जरूर या संदर्भात संपर्क साधा, त्याच्यामध्ये कागदोपत्रांची जी पूर्णता असेल त्यांना विनंती करून असेल किंवा काही बदल करून आपण निश्चित त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार. मगाशी तहसीलदार पंधरा किंवा जिल्हाधिकारी सगळ्यांना सांगितलं किंवा शासकीय आदेश देखील आले जातात की कुठेही अपडेटिंगला म्हणजे सगळे करत असताना कुठेही कोणाला जास्त कष्ट करायला लागणार नाहीये. पण आमच्या महिला संघटना अतिशय सुंदर आहे माणसी असेल, पण आज सामान्य शिवसैनिक आमचा तिथे जातो आणि जातच नाही तर त्या ठिकाणी हा सन्मान देण्याचं काम आपल्यामध्ये असणारे मुख्यमंत्री असल्यामुळे झालेलं आहे. तुमच्यात ते आमच्यात ते सर्वसामान्याच्या हृदयामध्ये मुख्यमंत्री असल्यामुळे झालेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगते जोपर्यंत या पदावरती साहेब आहे तोपर्यंत या महाराष्ट्रातल्या भगिनीला काही कमी पडू देणार नाही. आणि म्हणून तुमचंही कर्तव्य आहे की या भावानी ही योजना कळली त्या भावाच्या पाठीशी राहायला पाहिजे, या भावानी ही योजना इथपर्यंत पोहोचवली त्या भावाच्या दळी साहेबांच्या पाठीशी आपण राहायला पाहिजे. आणि तुम्हाला सांगते की साहेबांचं जे काही व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व या महाराष्ट्रातल्या जनतेला इतकं आवडलेलं आहे. तुम्ही बघा या आपल्या अलिबाग पासून मुंबईपासून मराठवाड्यापासून खान्देश पासून विदर्भाच्या त्या टोकापर्यंत सगळे लोक काय म्हणतात शिंदे साहेबच पाहिजे, शिंदे साहेबच आम्हाला पाहिजे. आणि म्हणून शिंदे साहेबांसारखे काम करणारं व्यक्तिमत्व या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून पहिल्या वेळेला मिळालेलं आहे. ज्या पद्धतीने शिंदे साहेब काम करतायत इतकी धडपड करतायत तळमळ करतायत का तळमळ करतात, शेतकऱ्यांनी मिळालं पाहिजे, शेतमजुरांना मिळालं पाहिजे, महिलांना मिळालं पाहिजे, आमचे भाऊ शुकले होते तर भावांनाही देण्याचं काम. आणि आता केंद्रातले म्हणजे त्यांच्या गळ्यातले साहित्य साहेबांचे काम करणारा माणूस कधीही गळ्यातलं ऐकत असतो आणि म्हणून कार्यशील राहायला पाहिजे हेच आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलं आणि सामान्यासाठी लढलं पाहिजे ही बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं. आणि म्हणून शिवसेनामध्ये न्याय देणारा पक्ष पार्टीमध्ये शिवसेना आहे. आपल्या हृदयाने ते इथेच राहतात, रोज सकाळी उठून ओढाआरा करत होते. महिलांना देणार मिळणार आहे का त्यांना, कोण देणार आहे त्यांना, असं देऊ शकतो का त्यांना, सगळ्या काळजी करू नका दादा, आम्हाला मिळणार आहे कारण आमचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास आहे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला सक्षम बनवण्यासाठी हा कार्यक्रम आहे. मला वाटतं बऱ्याच किती महिला इकडच्या फॉर्म भरलेल्या आहेत हात वाटायला मला, अरे बापरे दादा मी येणार आहे इकडे 19 तारखेला पार्टी असं करायला हरकत नाही. मला वाटतं ज्यांनी हात आणि कोणी कोणी भरले नाही, आता कोणी भरले नाही तरी हात वर करा बरं का, मला भरत नाहीये दादा. ज्यांनी भरलेले सगळ्यांनी फॉर्म भरायचे बघा, पेपर खूप सोपे तुम्हाला फक्त भरवा. एकूण 36 जिल्ह्यांमध्ये आम्ही हा दौरा करणार आहोत आणि याच्यामध्ये आमच्या बरोबर असणारे सहकारी माननीय आमदार भावना गवळी, त्याच्यानंतर कला शिंदे, शीतल म्हात्रे, मीना कांबळी आणि बाकी सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते शिल्पा देशमुख आणि विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये तिथे काम करणाऱ्या स्त्रिया यांच्याबरोबरच प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही मग बुलढाणा आहे, विदर्भ आहे, मराठवाडा आहे, अशा प्रकारे त्याचे ग्रुप्स केलेले आहेत आणि प्रत्येक टीम जी आहे ती 9-9 जिल्ह्यांमध्ये जाणार आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही त्याचं नियोजन सगळं केलेलं आहे. त्याच्यामध्ये मुख्यतः ज्या स्त्रियांनी ज्या स्वतः कार्यकर्त्या किंवा प्रचारक आहेत किंवा ज्या स्थानिक पातळीवरच्या महिला संघटक आहेत त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या मनातल्या शंका कुशंकांना उत्तरं देणं आणि ही योजना का केली याच्या संदर्भामध्ये लोकांमध्ये स्पष्टता आणणं हा या सगळ्या कामाचा हेतू आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये 30 ऑगस्टपर्यंत हे संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने केला जाणार आहे. काही ठिकाणी स्थानिक पातळीवरच्या जिल्हा प्रमुख सुद्धा शेजारच्या जिल्ह्यामध्ये जाऊन ती योजना सगळ्यांपर्यंत जशा पोहोचवतील तसं तुम्ही ऐकलं की अनेक योजना ज्या आहेत त्यांची माहिती देऊन त्याच्या अंमलबजावणीसाठी जे आमदार आहेत किंवा खासदार आहेत मंत्री आहेत ते देखील त्याच्या बैठका घेणार आहेत. स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
हे देखील यासाठी म्हणून अनेक जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. सरकार विधानसभा विधान परिषदेबरोबरच त्यांचं प्रशासन असतं, त्या प्रशासनाच्या माध्यमातून चालतं. एखादी मागणी कोणी केली तर ती योग्य आहे की नाही हे तिथल्या स्थानिक जिल्हाधिकारी त्या डिपार्टमेंटचे लोक तपासून घेतात, त्याच्यानंतर प्रस्ताव दिला जातो आणि प्रस्ताव दिल्यावर त्याला धोरणात्मक मंजुरी मिळत असते. पण एक आहे की कुठलाही प्रस्ताव केला तर तो विरोधी पक्षाच्या लोकांच्यामुळे जरी आला असेल तरी अंतिमता त्याची अंमलबजावणी सरकारच करत असते, कुठलंही सरकार असतं तरी सुद्धा. त्यामुळे माझ्यामुळे झालं वगैरे स्वतः म्हणण्यापेक्षा जनतेने आपल्याला श्रेय द्यावं ही भूमिका जास्त योग्य असते असं मला तर वाटतं. सुद्धा चाचपणीसाठी आमच्याकडे अनेक यंत्रणा आहेत पक्षाच्या, त्याच्यामध्ये संपर्क प्रमुख आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये, त्याखेरीज निरीक्षक नेमलेले आहेत, परत पालकमंत्री अनेक जिल्ह्यांमध्ये आहेत. पण त्या पालकमंत्र्यांच्याकडे सांगण्याबरोबरच एक प्रत्येक ठिकाणच्या आमदारांवरती अजून काही जबाबदाऱ्या सुद्धा मतदारसंघांच्या टाकल्या गेलेल्या आहेत. याच्याही चाचपणी म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की आपलं परीक्षेचा पेपर सोडवण्याचा हा एक महत्त्वाचा भाग आहे याच्यात शंकाच नाही आहे, परंतु केवळ निवडणुकीच्यासाठी चाचपणी केली असं मला वाटत नाही.